नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षा या तासिकेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे विषय बुद्धिमत्ता. बुद्धिमत्ता विषयातील सांकेतिक भाषा आणि उपघटक आहे अक्षरासाठी चिन्हांचा वापर. या अगोदर आपण अक्षरासाठी अंकांचा वापर याबद्दलचा व्हिडिओ पाहिलेला आहे. तर आज आपण सांकेतिक भाषेमधील अक्षरासाठी चिन्हांचा वापर या उपघटकाबद्दल माहिती अभ्यासणार आहोत. या सर्वात प्रथम सांकेतिक भाषा म्हणजे काय हे आपण पाहणार आहोत. एखादा गुप्त संदेश दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पाठवणे धोक्याचे असते अशावेळी सांकेतिक चिन्हांचा वापर करून संदेश पाठवला जातो. आणि या संदेश पाठवताना अक्षरासाठी अंक, अंकासाठी अंक, अक्षरासाठी अंक, अक्षरासाठी चिन्ह, अंकासाठी चिन्ह वापरलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर अक्षरासाठी चिन्ह वापरत असताना किंवा या प्रकारचे प्रश्न सोडवत असताना काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात. त्यामधील पहिली गोष्ट आहे अक्षरासाठी चिन्हाचा वापर केला जातो. त्याचबरोबर या चिन्हांचा वापर करत असताना अक्षरे ही मराठीत किंवा इंग्रजीमध्ये सुद्धा असतात. दुसरी महत्त्वपूर्ण गोष्ट आहे अक्षरासाठी दिलेला क्रम लक्षात ठेवायचा असतो. म्हणजेच काना, वेलांटी, मात्रा, उकार यासाठी जे चिन्ह दिले असतात त्या अक्षरानंतरच ते घ्यायचे असतात. त्याचबरोबर तिसरी महत्त्वपूर्ण गोष्ट अशी आहे की या प्रश्न प्रकारामध्ये उलट प्रश्न देखील विचारले जातात. म्हणजेच अक्षरासाठी चिन्हांचा जसा वापर केला जातो त्याच पद्धतीने चिन्हांसाठी कोणते अक्षर येईल अशा प्रकारचा प्रश्न देखील आपल्या या घटकामध्ये विचारला जातो. तर या आधारे आपण काही उदाहरणांचा आता अभ्यास करणार आहोत.